शेतकरी मित्रांनो, शेतीशिवाय या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण हरभऱ्याला घाटे आळीसाठी कोणता स्प्रे कसा करायचा ते बघणार आहोत। त्यासाठी आपल्याला पाहिजे बेंझो, म्हणजे इमामेक्टिन बेंझोएट। हे जे कंटेन असणारं कीटकनाशक आहे, जे की आपलं प्रोक्लेम म्हणून सुद्धा येतं, तर याचं प्रमाण आहे 1/2 ग्रॅम प्रति लिटर, म्हणजे 100 लिटर पाण्याला 50 ग्रॅम। तर अशा प्रकारे काट्याच्या सहाय्याने ते आपल्याला मोजून घ्यायचं आहे। आपला जो पंप आहे, ब्लोअरची जी टाकी आहे, ती 150 ग्रॅम लागतं आपल्याला, 300 लिटरची टाकी आहे ती। तर अशा प्रकारे आपण 150 ग्रॅम प्रोक्लेम घेतलेलं आहे, इमामेक्टिन बेंझोएट। अशा प्रकारे ते टाकीत टाकायचं आपल्या। त्यानंतर आपण या कीटकनाशकासोबत हरभऱ्याला मायक्रोन्यूटनचा स्प्रे करणार आहे, जे की आपले सूक्ष्म अन्नद्रव्य असतात। तर त्याचं प्रमाण 2 ml प्रति लिटर, हे जे आपण मायक्रोला म्हणून घेतो, तुम्ही कोणतंही घेऊ शकता। चिली टेडचं प्रमाण वेगळं येतं, चिली टेड 1 ग्रॅमपर्यंत चालतं प्रति लिटर। हे लिक्विड फॉर्ममध्ये आपण 2 ml प्रति लिटर घेतो आहे। तर हे आपल्याला 300 लिटर पाण्याला 600 ml टाकायचं आहे। अशा प्रकारे हे माप जे आहे 400 ml आहे, तर आपल्याला 600 ml एका ब्लोअरला ते टाकायचं आहे। अशा प्रकारे आपण ते ब्लोअरमध्ये 600 ml टाकलं आहे। नंतर आपल्याला आपल्या जे आपण कीटकनाशकाने फवारणार आहोत, त्याचे चांगले रिझल्ट येण्यासाठी स्टिकर वापरायचं आहे। हे आयडियल कंपनीचं फिल्टर म्हणून स्टिकर आहे। याचं प्रमाण स्प्रेसाठी 1/2 ते 1 ml प्रति लिटर पाण्यासाठी आहे। तर आपण ते 1/2 ml प्रति लिटर पाण्याने त्याचा स्प्रे घेणार आहोत, तर ते आपण 150 ml 300 लिटर पाण्यासाठी घेत आहोत। अशा प्रकारे आपल्याला ते 150 ml घ्यायचं आहे। आणि स्टिकर सर्वात शेवटी टाकायचं आहे, कारण स्टिकरने जे ते पाण्याला फेस येतो, त्यामुळे आपल्याला स्टिकर सर्वात शेवटी टाकायचं आहे। म्हणजे काय होतं आहे की ते स्टिकर अगोदर टाकलं तर आपला जो पंप भरतो आपण, तो भरल्याला समजत नाही, कारण त्याला भरपूर प्रमाणात फेस येतो त्या स्टिकरमुळे। तर आपल्याला ते 150 ml 1/2 ml प्रति लिटर स्टिकर आपल्याला टाकायचं आहे 300 लिटरला 150 ml। अशा प्रकारे आपण आता हे मिश्रण जे आपलं कीटकनाशकाचं, ते पूर्ण औषध आपण त्यात ॲड केलेले आहे। तर आपल्याला कशाच्या सहाय्याने मारायचे ते आपण बघणार आहोत। हे जे ब्लोअर आहे आपला, याला आपण अशा प्रकारे एक नळी जी आहे ती फवारण्याची, ती अशी अगोदर पांगून घेणार आहोत। नंतर आपण त्याच्या समोरच्या तोंडाला 2 कनेक्शन काढण्यासाठी ही जी रेडीमेड टी आहे, ते 3 कनेक्शनचं, तर ते बसवलेलं आहे अशा प्रकारे, ज्याद्वारे की आपले कष्ट वाचणार आहेत। आणि हे बघा, एका साईडला एका गनचं कनेक्शन बसवायचं, नंतर दुसऱ्या साईडला दुसऱ्या गनचं कनेक्शन। एक व्यक्तीच्या ऐवजी 2 व्यक्ती मारणार आणि आपलं डबल रान चालणार। तर अशा प्रकारे 2 कनेक्शन बसवलेले आपण। आणि हे आपल्या ट्रॅक्टरला आपण हे जे ब्लोअर बसवलेलं आहे, तर ज्यांच्याकडे नाही त्यांना तर पंपाने मारणं आहे पाठीवरच्या, पण जर तुमच्याकडं इतर फळबागासाठी ब्लोअर असेल तर तुम्ही त्याचा असासुद्धा उपयोग करू शकता। हा आपला ब्लोअर आहे, त्याच्या फॅन गन हे बघू शकता तुम्ही। तर या ब्लोअरच्या सहाय्याने आपल्याला नळीच्या सहाय्याने 2 गनने ते मारायचं आहे, जेणेकरून आपलं रान उरकतं। एका दिवसात तुम्ही 10 ते 15 एकर हरभऱ्याला त्याने फवारणी करू शकता। हे आता अशा प्रकारे आपण आपला ब्लोअर चालू केलेला आहे। हे बघा तुम्ही शाफ्ट बघू शकता, त्याचा चालू झालेला आहे ब्लोअर, नळीत पाणी आलेलं आहे। त्यानंतर समोर त्या 2 गन कसं पाणी देतात ते आता आपण बघू। हे बघा, आता दोन्ही गन चालू झालेले आहे। त्याला एक 10-10, 12-12 फुटाची लूज नळी घेतलेली समोर आपण, आणि अशा प्रकारे आपण आता कीटकनाशकाची फवारणी करत आहोत। तर याचं कव्हरेज जे ते पण खूप छान येतं, आणि जे आपलं क्षेत्र आहे मारायचं ते खूप लवकर उरकतं। म्हणजे आता बघा तुम्ही 2 आऱ्या चाललेल्या आहेत सोबत, तर अशा प्रकारे आपण जास्त रान कमी वेळात मारू शकतो। काय एक जण पाठीमागं नळी पकडायला लागतो फक्त, आपलं ते जॉईंट कशात गुंतू नये म्हणून, आणि मारणार ते त्या प्रमाणात नळी व्यवस्थित ओढतात। तर अशा प्रकारे आपल्याला कमी श्रमात ही फवारणी करता येते। पाठीवर पंप घ्यायची गरज नाही, काही नाही, फक्त नळी हातात पकडायची आणि अशा प्रकारे स्प्रे करायचा। कव्हरेज पण व्यवस्थित येतं आहे तुमचं हरभऱ्याचं जे, तर स्टिकर आपण यासाठी वापरतो आहे हरभऱ्याला पण, की त्याला आम असते, त्यामुळे हे फवारणीचं पाणी व्यवस्थित त्याला पकडत नाही हरभर, त्यामुळे आपण स्टिकरसुद्धा त्यात टाकलेलं आहे। अशा प्रकारे आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने STP ची जी नळी असते तिच्या सहाय्याने डबल कनेक्शन काढून हे जुगाड केलेलं आहे, आणि त्याद्वारे आपण ही अशी फवारणी करत आहोत।
तर मित्रांनो, माहिती आवडल्यास शेतीशिवराय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. धन्यवाद.